व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा. वाक्याचे प्रकार शिकणार आहोत. तर वाक्याचे प्रकार मराठी व्याकरण वाक्याचे प्रकार. तर वाक्याचे प्रकार हे अर्थावरून, क्रियापदाच्या स्वरूपावरून आणि विधानाच्या संख्येवरून, म्हणजेच तीन प्रकारामध्ये वाक्याचे प्रकार पडत असतात. तर वाक्याचे प्रकार अर्थावरून किती असतात? पाच प्रकार असतात. पहिला आहे अर्थावरून विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य, पाचवा आहे नकारार्थी वाक्य. हे काय आहे? वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार. नंतर क्रियापदाच्या स्वरूपावरून वाक्याचे अजून चार प्रकार पडत असतात. तर क्रियापदाच्या स्वरूपावरून स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. ओके, अजून तीन नंबरच्या याच्यात विधानाच्या संख्येवरून सुद्धा वाक्याचे प्रकार पडत असतात. तर ते कोणते? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. ओके, तर वाक्याचे प्रकार हे तीन विभागावरून पडत असतात. पहिलं म्हणजे अर्थावरून, दुसरं म्हणजे क्रियापदाच्या स्वरूपावरून आणि तिसरं म्हणजे विधानाच्या संख्येवरून. ओके, तर आज आपण वाक्याचे प्रकार अर्थावरून किती प्रकार पडत असतात ते पाहणार आहोत. वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे काय? एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. परत म्हणायचंय की बा, एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा, बदक पाण्यात पोहतो. नंतर मी दररोज अभ्यास करतो. मी दररोज अभ्यास करतो. तर हे काय आहे? एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. ओके, नाही म्हणजेच काय? उदाहरणार्थ बदक पाण्यात पोहतो. तर बदक पाण्यात पोहतो हे काय झालेलं आहे? वाक्याला म्हणजे शब्दांना, शब्द समूहाला अर्थ प्राप्त झालेला आहे. तर बदक पाण्यात पोहतो हे काय? पूर्ण अर्थाचं वाक्य निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे जर एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्य असे म्हणतो. तर आपण त्याच्या अर्थावरून जे प्रकार पडत आहेत ते पाहूयात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता? पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्य पहिला जो प्रकार आहे अर्थावरून पडणारे प्रकार आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य आता पहा या ठिकाणी विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर विधानार्थी वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्यात केवळ एकच विधान केलेलं असतं आणि व या शब्दांनी, या अविकारी शब्दांनी हे वाक्य जोडलेलं नसतं. यात काय असतं? फक्त एकच विधान असतं. म्हणजेच काय? हे पहा, केवळ एकच विधान या ठिकाणी असतं. म्हणजेच उदाहरणार्थ, उदाहरणार्थ मी आज परगावी जाणार आहे. हे काय झालं? एकच वाक्य आहे. म्हणजेच काय? या ज्या वाक्याचा आहे विधानार्थी वाक्यात केवळ एकच विधान.
मी आज परगावी जाणार आहे अशाच प्रकारे आम्ही उद्या सहलीला जाणार आहे तर हे काय आहे विधानार्थी वाक्य मध्ये केवळ एकच विधान असतं म्हणून त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य अथवा प्रश्नार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो काय असतो प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ काय या ठिकाणी तू कोठे गेला होता तू कोठे गेला होता तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ओके नी आणि प्रश्नार्थी वाक्याचं एक वैशिष्ट्य आहे तर ते कोणतं तर तू कुठे गेला होता प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह द्यायलाच पाहिजे जर तुम्ही प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नचिन्ह दिलेलं नाही तर ते प्रश्नार्थक वाक्य ठरत नाही तर हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो उदाहरणार्थ तू कोठे गेला होता तू अभ्यास का करत नाही तुम्हाला हे का समजत नाही त्या वाक्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्ह ठेवायलाच पाहिजे तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह जर ठेवलं नाही तर हे वाक्य प्रश्नार्थी होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे तर प्रश्नार्थी वाक्यात प्रश्न विचारल्यानंतर शेवटी प्रश्नचिन्ह द्यायलाच पाहिजे तर या ठिकाणी तिसरा जो प्रकार आहे तो पाहूयात आपण कुठला आहे उद्गारार्थी वाक्य तिसरा जो प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य तर उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो ज्या वाक्यात भावनेचा उद्गार आपल्या भावना मनातील भावना व्यक्त करत असतो कोणत्या वाक्यात उद्गारार्थी वाक्यात तर या ठिकाणी डेफिनेशन कसं येईल ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात कारण की कसं ओ बाबो केवढा मोठा हिमालय अरे किती भयंकर अपघात आणि त्याच्यानंतर उद्गारार्थी चिन्ह द्यायलाच पाहिजे उदाहरणार्थ घ्या अबव केवढी प्रचंड आग ही केवढी प्रचंड आग ही आता पहा या वाक्यानंतर आपण या ठिकाणी ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो उदाहरणार्थ अबव केवढी प्रचंड आग ही तर आग ही नंतर काय द्यायला पाहिजे उद्गार चिन्ह ओके जसं आपण प्रश्नार्थी वाक्याचं पाहिलं तशाच प्रकारे उद्गारार्थी वाक्याचं सुद्धा आहे तर आपल्या मनातील भावना व्यक्त जेव्हा करत असतो आपण ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यावेळेस उद्गारार्थी वाक्य होतं उदाहरणार्थ अबब केवढी प्रचंड आग ही तर उद्गारार्थी वाक्य तुम्हाला समजलं असेल अशाच प्रकारे आपण वेगवेगळे सेंटेन्स पाहू शकतो तर पुढच्या जो वाक्याचा प्रकार आहे चौथा तो म्हणजे होकारार्थी वाक्य
होकारार्थी वाक्य। तर होकारार्थी वाक्य आता पहा वाक्य आपण बोलत असतो तर कधी कधी वाक्यांमध्ये होकार हा निर्माण होतो म्हणजे काय कधी कधी वाक्यांमध्ये होकार असतो तर ते वाक्य जे असतात ते होकारार्थी वाक्य असतात। उदाहरणार्थ आता याच्यामध्ये डेफिनेशन काय येईल वाक्यांमध्ये कधी कधी होकार असतो म्हणजेच होकार म्हणजे काय हो होकार म्हणजे काय होकार म्हणजे करा करतो तर गोविंदा अभ्यास करतो। उदाहरणार्थ गोविंदा अभ्यास करतो तर या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये काय आहे होकार दर्शवलेला आहे म्हणून या वाक्याला आपण काय म्हणतो होकारार्थी वाक्य असे म्हणतो। तर का होकार दर्शवलेला आहे म्हणून तर हा जो प्रकार आहे होकारार्थी वाक्य हे तुम्हाला समजलं असेल। नंतर पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य। आता पहा आपण जो प्रकार शिकला होकारार्थी वाक्य त्या होकारार्थी वाक्याला काय म्हणतात करणरूपी वाक्य। अजून एक नाव आहे होकारार्थी वाक्याला काय म्हणतात करणरूपी वाक्य। आणि आता आपण शिकत आहोत नकारार्थी वाक्य तर या नकारार्थी वाक्याला अजून एक नाव आहे अकरणरूपी वाक्य। हे लक्षात ठेवायचं आहे अ करण रूपी वाक्य तर हे त्याचं दुसरं नाव आहे हे लक्षात ठेवा। तर कधी कधी वाक्यांमध्ये नकार दर्शवला जातो नकार असतो तर याचे डेफिनेशन काय कधी कधी वाक्यात नकार असतो त्या वाक्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात। नकारार्थी वाक्य असे म्हणतात। तर काय डेफिनेशन पुन्हा वाचा कधी कधी वाक्यात नकार असतो तर ते वाक्यांना आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो। तर याचा उदाहरणार्थ काय सांगताय बरं उदाहरणार्थ त्याचा मुलगा अभ्यास करत नाही म्हणजे ज्या वाक्यामध्ये काय दर्शवलेला आहे नकार दर्शवलेला आहे त्याचा मुलगा आपण म्हणतो की नाही अभ्यास करीत नाही म्हणजे त्या ठिकाणी नकार दर्शवलेला आहे म्हणून या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात। तर आपण आज काय शिकलो रिपीट करायचं आहे तर मराठी व्याकरणामध्ये वाक्याचे प्रकार आपण पाहत आहोत। तर वाक्याचे प्रकार तीन विभागावरून पडत असतात ते म्हणजे स्वरूपावरून नंतर आपण पाहिलं क्रियापदाच्या स्वरूपावरून आणि तिसरं काय पाहिलं विधानाच्या संख्येवरून वाक्याचे प्रकार पडत असतात। तर आज आपण अर्थावरून वाक्याचे प्रकार पाच प्रकार पाहिले पहिला प्रकार कोणता पाहिला आपण विधानार्थी वाक्य त्यात एकच विधान असतं नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य। प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि शेवटी प्रश्न विचारल्यानंतर काय प्रश्नचिन्ह ठेवायला विसरू नका म्हणजेच ते प्रश्नार्थ वाक्य होईल।
म्हणजे ओळखण्यासाठी ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि तिसरं जे आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे आपल्या मनातील भावना उद्गार व्यक्त जेव्हा करत असतो तेव्हा उद्गारार्थी वाक्य त्याला म्हणतात. अबब केवढा मोठा हिमालय. तर अशा प्रकारची जी वाक्य असतात आणि वाक्याच्या शेवटी काय लावायचं बरोबर उद्गार चिन्ह म्हणजेच काय ते उद्गारार्थी वाक्य. आणि चौथा जो प्रकार आपण शिकलो होकारार्थी वाक्य. कधी कधी वाक्यांमध्ये होकार असतो तर त्या वाक्यांना होकारार्थी वाक्य असं म्हणतात. त्याला एक दुसरा शब्द आहे कोणता मी सांगितलेला ओळखा ओळखा. हा बरोबर करण रूपी वाक्य. कोणतं करण रूपी वाक्य. आता पहा शेवटचं जे वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे नकारार्थी वाक्य. तर नकारार्थी वाक्यामध्ये कधी कधी वाक्यांमध्ये काय असतो नकार दर्शवलेला असतो म्हणून त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. याला दुसरा शब्द आहे कोणता बरं अकरण रूपी वाक्य. बरोबर तर त्याचा मुलगा अभ्यास करत नाही यात नकार दर्शवलेला आहे. नाही नाही म्हणजे काय नकार. ओके नी. तर मित्रांनो आज आपण वाक्याचे प्रकार अर्थावरून पाहिले तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे क्रियापदावरून आणि विधानाच्या संख्येवरून किती प्रकार पडत असतात ते सविस्तर माहिती मिळवूया. ओके धन्यवाद.